ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे आदिवासी गौरव दिनानिमित्त उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमधून विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ करणार आहे या दिनाचं औचित्य साधत पंतप्रधान पीव्हीटीजी पी म्हणजे विशिष्ट असुरक्षित आदिवासी गट विकास अभियान सुरू करणार आहे आदिवासी गटांच्या सक्षमीकरणासाठी हे एक महत्वाचं पाऊल समूहाच्या सर्वांगीण विकासासाठी चोवीस हजार कोटी रुपये खर्चाची योजना सरकार राबवणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीच्या पाडव्याचा सण आज साजरा होतो आहे पाडव्यासह गोवर्धन पूजा देखील आज संपन्न होत आहे गोवर्धन पूजेमध्ये गौधन म्हणजेच गायीची पूजा केली जाते आणि गायीला लक्ष्मीचं रूप देखील म्हटलं जातं याला अन्नकूट असंही म्हणतात भाऊबीज उद्या साजरी करण्यात येईल बेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा दोन हजार तेवीसला आजपासून नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर सुरुवात होत आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल या मेळ्याचं उद्घाटन करणार असून येत्या सत्तावीस तारखेपर्यंत हा चौदा दिवसीय मेळा सुरू राहील वसुधैव कुटुंबकम या बिदावर आधारित शाश्वत विकास आणि जागतिक कल्याणासाठी परस्पर सहकार्य ही यंदाच्या मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना आहे कोळसा मंत्रालय उद्या व्यावसायिक कोळसा खाणींकरता लिलावाच्या आठव्या फेरीचं आयोजन करत आहे या लिलावात बिहार झारखंड ओदिशा महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील एकोणचाळीस खाणींचा समावेश असणार आहे अठरा मे दोन हजार वीस रोजी पंतप्रधानांच्या हस्ते पहिल्या यशस्वी लिलावाला सुरुवात करण्यात आली होती आतापर्यंत एक्क्याण्णव कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला असून या खाणींची कमाल क्षमता प्रतिवर्ष दोनशे एकवीस दशलक्ष टन आहे कोळसा क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे यंदा दिवाळीनिमित्त भारतीय बाजारपेठेत तब्बल पावणे चार लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं निदर्शनास आलं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स सी चे अध्यक्ष बाळकृष्ण भारतीया आणि सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी संयुक्त निवेदनात ही माहिती दिली यामध्ये फक्त लक्ष्मीपूजनापर्यंतच्या उलाढलीच्या नोंदींचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सव्वीस नोव्हेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे नागरिकांना आपल्या कल्पना आणि सूचना माय जीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो या अथवा एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर पाठवता येणार आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार